ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, हिंदू पंचांगातील पवित्र श्रावण महिना 9 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। या श्रावण महिन्यातील पहिलाच दिवस हा सोमवारचा आलेला आहे। मित्रांनो, जवळजवळ 42 वर्षांनंतर असा योगायोग घडून आलेला आहे की श्रावण महिन्यातील पहिला दिवस हा सोमवारचा आहे आणि शेवटचा दिवस देखील सोमवारचाच आहे। भगवान शंकरांना हा महिना खूप प्रिय आहे। या महिन्यातील सोमवारच्या तिथीला अतिशय महत्त्व आहे। मित्रांनो, यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार येणार आहेत। श्रावण सोमवारी महादेवांची पूजा केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळतं। 9 ऑगस्ट रोजी श्रावणातील पहिला सोमवार आहे, तर या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भक्तांना अपेक्षित फळ प्राप्त होतं। चला तर जाणून घेऊया या विशेष उपायांविषयी। मित्रांनो, हे उपाय पाहण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा। यामुळे आमचे नवनवीन असेच धार्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान शिव महादेवांना खूप प्रिय आहे आणि यामुळेच या काळात महादेवांची पूजा ही विशेष फलदायी ठरते। या काळात महादेवांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा व्रत याचा तत्काळ फळ आपल्याला मिळतं। त्याचप्रमाणे भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा केल्याने सौभाग्य लाभतं आणि आर्थिक समस्याही दूर होतात। मित्रांनो, या श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची पूजा केल्याने घरातील सर्व कष्टातून मुक्ती मिळते, तसेच आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतात। त्यामुळे या श्रावणातील सोमवार या तिथीला सकाळी आंघोळ झाल्यानंतर भगवान शंकरांची, भोलेनाथांची मनोभावे पूजा करा। भगवान शंकरांना चंदन, अक्षता, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, दूध आणि गंगाजल अर्पण करा। यामुळे महादेव प्रसन्न होतात। आणि मित्रांनो, पूजा झाल्यानंतर भगवान शंकरांना तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य अवश्य अर्पण करा। यासाठी गव्हाच्या पिठामध्ये तूप आणि साखर किंवा तूप आणि गूळ टाकून मलिदा बनवायचा आहे। हा नैवेद्य भगवान शंकरांना खूप प्रिय आहे, त्यामुळे श्रावणातील सोमवारी असा नैवेद्य भगवान शंकरांना अवश्य अर्पण करा। नैवेद्य अर्पण केल्यानंतर भगवान भोलेनाथांची आरती करा, मनोभावे त्यांची प्रार्थना करा आणि भगवान शंकरांच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। मित्रांनो, यामुळे भगवान शंकर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील। भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत, ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान प्रदान करतात। त्यामुळे या पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही अशा प्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा अवश्य करा। धन्यवाद।